सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. एक व्हिडिओ फिरतोय फेसबुकवर, ते कुठली केतकी चित्रे नावाच्या विकृत मानसिक रोगी असलेल्या महिलेचा. ह्याच्या अगोदरही तिने बऱ्याच वेळा काही वेगवेगळे स्टेटमेंट दिले, वादग्रस्त विधानं करून पोलीस स्टेशनला जाऊन आली, झेल भोगलं, महिलांचा मार खाल्ला, तोंड काळं करून घेतलं. पण ते एक म्हण आहे ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, अशा पद्धतीने तिचं स्टेटमेंट चालू असतं. आजच्या व्हिडिओमध्ये म्हणते ॲट्रॉसिटी एक रॅकेट आहे लोकांचं, खोटे गुन्हे दाखल करून पैसे बिशे उकळतात वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी तिनं सांगितल्या. अजून ती सभेत सांगते की गेल्या 5 वर्षात ग्राफ काढा, हे झालं ते झालं याव त्याव. अगं केतकीबाई, 5 वर्ष सोड, जसं ॲट्रॉसिटी चालू झालंय तेव्हापासूनचं तू ग्राफ काढ. आमच्या महिलांची नग्न धिंड काढली, विनयभंग तर बाजूला सोड, भर रस्त्यात धिंड काढली नग्न, बलात्कार केले, खून केले, जातीवाचक शिविगाळ झाल्या, सर्वच झालं, जातीहून हिनहून असे प्रकार घडले. किती गुन्हे दाखल झाले आणि किती जणांना शिक्षा भेटली ह्याचा अगोदर ग्राफ काढ. तू भी एक महिला आहेस, तुला लाज वाटा पाहिजे आपण काय बोलतो काय नाही. अरे त्या महिलांसाठी बाबासाहेबांनी सुद्धा, महिलांसाठी सुद्धा सगळ्या सुखसुविधा करून ठेवल्यात. एवढा जर ॲट्रॉसिटीचा तिटकार आहे ना, तर जरा प्रबोधनाचे काम कर जा. लोडका लोकांना प्रत्येक वेळी भडकवायचं, तुमचे विचारच तसे मनोवादी लोकांचे. एवढ्या लोकांचे आमचे झालं. संजय गायकवाड आमदार बुलढाण्याचा, तो तर डायरेक्ट बोलला होता, कोणी जर तुमच्यावर ॲट्रॉसिटी करायला तर त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा. आणि सत्य पोलीस तीच का करतात, क्रॉस केस होतीच, अन्याय अत्याचार आमच्यावर, बलात्कार होतो, महिलांची नग्न धिंड काढली जाते, तरीही त्यांच्या केसेस घेतल्या जात नाही. त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावं लागतं. त्यात अजून तू बोलते, एक वकील आहे, त्याने 1800 केस केल्या, एकच हा एकच तो, त्याच्याबरोबर एकच विटनेस हे ते, आणि इथं मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, ऑफिशियली कसलं ऑफिशियल असेल तर नाव घेऊन टाक, आम्हालाही कळू दे नेमका कोण आहे तो. उगं काहीतरी मोगम बोलायचं ना, कपळवाटा शोधायचा, लाज वाटा पाहिजे तुला, महिला आहेस एक, विचारधारा बदला. तो काळ संपला गुलामीचा, आम्ही आता लढण्यासाठी सक्षम आहोत. आमच्या बापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ताकद आमच्याकडे दिलेली, त्याच्यामुळे कुणी आम्हाला गृहित धरू नये. आता जशास तसं उत्तर देणारी आमची जात भीमा कोरेगावच्या इतिहासापासून माहिती असेल. ॲट्रॉसिटीला धक्का लावा, त्याच्यानंतर तुम्हाला कळ, कायदा तर तुमचा बाबी बदलू शकत नाही, तुमच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तर त्या कायद्याला हात लावू शकत, अशी आमच्या बापाने तरतूद करून ठेवलेली. समाजबोध आमचा बिखरलेला असेल, पण ज्यावेळेस अस्मितेचा विषय येतो ना त्यावेळेस सगळे एक होतात. आणि कुठल्याही आंदोलनात सगळ्यात पुढं असं तो निळा झेंडाच, हे लक्षात घ्या. बोल, माझं तुला चॅलेंज आहे, त्या वकिलाचं नाव वकील आहे कोण, त्याचं म्हणते ना, त्याने असं केलं तसं केलं, 18 ॲट्रॉसिटी टाकल्या, त्याच्यावर एकच विटनेस असतो, तो असा करतो, त्याचा रॅकेट आहे, घे त्याचं नाव, कळू द्या आम्हाला हे कोण आहे तो, त्याच्यानंतर पुढच्या पुढं बघू आम्ही. मोगम काहीतरी बोलायचं आपल्या प्रसिद्धीसाठी, त्यासाठी मारबी खाल्ला, जेलला गेली, स्टोन काळं करून घेतलं, तू तू लागली सांगायला. त्या बापाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि तो कसा टिकवायचा हे आम्हाला चांगला माहिती.
त्याच्यामुळे तुझ्यासारखे असे किती आले आणि किती बोंबले ना स्टेजवर येऊन प्रसिद्धीसाठी, त्यांना आम्ही भीक सुद्धा घालत नाही, हे लक्षात घे. चॅलेंज आहे मला तुझं, त्याचं नाव जाहीर कर, मग बघू दूध का दूध पाणी का पाणी, तू म्हणते ना ते आम्ही बी करू. मग परत आमच्या नादी लागू नको, तुझं काय तोंड काळ करायचं तिकडे कर, जा दुसरीकडं, आमच्यामध्ये येण्याचं धाडस करू नको. मागं बी एकदा तुला पोलीस स्टेशनमध्ये आमच्या महिलांनी तोंड काळं करून पोलिसांसमोर झिंजावरून तुला ठोकलेलं आहे, हे लक्षात घे. त्याच्यामुळं आमच्या नादी लागू नको. आमच्याकडे आहेत रंगरागिणी तुला ठोकायला, हे लक्षात घे. एवढंच सांगतोय. जय भीम, जय संविधान.